कारेतगा भोज बोरगावात जमाबंदी, सर्वत्र शिकशिकाट. कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव ग्रामीण भागात रोखण्यासाठी बेळगाव जिल्हा अधिकारी एम जी हिरेमठ यांनी 8 दिवस पुकारलेल्या 100% बंदला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर जमाबंदी व 144 कलम लागू करण्यात आल्याने बोरगाव, कारेतगा, भोज, मांगूर, मानकापूर, ढोणेवाडी परिसरातील रस्ते व सर्वत्र शिकशिकाट दिसून येत आहे. बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. कोरोना संक्रमणाबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. याची गंभीर दखल घेत बेळगाव जिल्ह्यातील गोकाक, मुडलगी, अथनी, कागवाड आणि निप्पाणी या तालुक्यामध्ये 7 दिवसाचा कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. बोरगाव सर्कल, मेन रोड व गावातील प्रमुख मार्गावरील सर्व दुकाने बंद होती व सर्वत्र शिकशिकाट दिसून येत होता. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद पाळण्यात आला. ढोणेवाडीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पासून ते झेंडा चौक, सुतळी कॉर्नर, मेन रोड व बसवेश्वर महाराज पुतळा येथेपर्यंत असलेली सर्व दुकाने बंद आहेत. महिला, लहान लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व युवकांनी घरात राहणेच पसंत केल्याने सर्वत्र शिकशिकाट आहे. कारतगा येथील शिवाजी चौक पासून ते सरकारी दवाखाना, माळभाग, ग्रामपंचायत कार्यालय, सुतारवेस, बंगाली रोड येथे पूर्णपणे शिकशिकाट होता. दवाखाने व औषध दुकान वगळता इतरत्र जमाबंदी लागू झाली आहे. भोजतील मेन रोड, आचार्य शांतीसागर स्मारक मार्ग येथेही शिकशिकाट होता. मांगूर, मानकापूर, शिरदवाड, जनवाड, कसनाळ, बोरगाववाडी व भोजवाडीसह गावोगावी संपूर्ण नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे.